आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेची कांस्य पदकाला गवसणी. पूजा खेडकरला धक्का. दिव्यांग प्रमाणपत्राप्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. SC ST आरक्षणाचा लाभ क्रिमिलिअर वर्गाला नकोच. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला. हल्ला करणारी तीनच पोरं होती आणि पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या. हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरातांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार. सुजय विखेंनी बॉम्बच टाकला. उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. देवेंद्र फडणवीसांवरील टीकेवरून राधाकृष्ण विखेंचा हल्ला बोल. पोलीस कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठीत. राज्य सरकारचा मोठा निर्णय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या प्रतीचा लिलाव. तब्बल 48 लाख रुपयांना लागली बोली. फडणवीस ठाकरे वाद मिटला नाही तर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मीच असेल. मंत्री रामदास आठवलेंचं मिश्किल विधान.